किंवा ही प्रथा जवळजवळ 350 वर्षापूर्वीची आहे.
सर्वांना सहकार्य करायचं आहे ही विनंती. तसेच सर्व माता भगिनींना विनंती आहे की कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी महालक्ष्मीच्या सभा मंडपात त्या ठिकाणी पूजेसाठी जाईल त्यावेळेस सर्व महिलांना विनंती आहे या सभा मंडपाच्या उभं राहून ती. या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे. सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या फराळाची व्यवस्था मंगलमूर्ती मोहोरिया दिव्यलग्न फुलवा दीपदेवताभ्यो नमः शुभं करोति कल्याणम् आरभ्यं शुभं बलाशत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिकमस्तु दीपदेवताभ्यो नमः सकलपूजार्थं गणपुष्पैः सम्पूज्य नागमानर्तु देवानां गमनार्थं राक्षसां कुरुगण्डार्वं तत्र देवतां भालचन्द्रं गणपुष्पैः सम्पूज्य घण्टानादं कुर्यात् आदित्या वास्तुदेवताभ्यो वास्तुदेवताभ्यो सकलपूजार्थे गण्डपुष्पैः सम्पूज्य पृथ्वीति मन्त्रस्य मेरुभ्रष्टुदेवतासुपरिज्ञतां देवी पवित्रं इष्टदेवीपदे अपसर्पन्तु ये भूता ये भूता भूमि संस्था ये भूता विघ्नकातार श्रीगच्छन्तु शिवान्य अपक्रामं भूतानि सर्वेषां सर्वांगी सुंदर उज्जेंदुराची चंडी जगे माल मुठाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्ज माते मान स्वर माते मान कामना मूर्ती जय देव गौरी तुम्हारा चंदनाची होती कुंकुल केशवरा धीरे कजरा मुडल Krishna, Krishna, Krishna.
मंडळी नमस्कार. मी आत्ता आहे उंबरज गावामध्ये. उंबरज गावातील असणारं महालक्ष्मी मातेचं जे जुनं मंदिर आहे गावठाणातलं, त्या ठिकाणी मी आज आहे. आज होती मोर्या गणपतीची द्वारयात्रा आणि त्यानिमित्तानं आज आपण उंबरज या गावामध्ये आलो होतो. आपल्यासमोर आहेत ओझर गावचे अण्णा. खरं तर त्यांच्याकडून आपण ह्या द्वारयात्रेसंदर्भात माहिती घेणार आहोत. अनेक वर्षाची ही परंपरा आहे, अनेक वर्ष चालत असलेली ही परंपरा आणि ह्या परंपरेमागची असणारी संस्कृती नक्की काय आहे बरं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अण्णा काय सांगाल, अनेक वर्षाची परंपरा आहे, आज आपण होडीने या ठिकाणी येत असतो, श्रींना पालखीमध्ये विराजमान करून या ठिकाणी येत असतो. आज पहिली द्वारयात्रा आहे, काय सांगाल नक्की याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, माहिती काय आहे? खरं म्हणजे गणपती बाप्पा किंवा आज हे महालक्ष्मीचं मंदिर किंवा ही प्रथा जवळजवळ 350 वर्षापूर्वीची आहे. प्रथा अशी आहे की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विघ्नहर किंवा अष्टविनायकामध्ये जे 8 गणपती आहेत यांचा जन्म उत्सव असतो आणि म्हणून प्रतिपदेला, भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला ह्या द्वारयात्रांना सुरुवात होते. पहिली द्वारयात्रा ही माघशुद्ध प्रतिपदा म्हणजे आज आहे आणि गणपतीच्या ज्या मोठ्या भगिनी आहेत, ज्येष्ठ भगिनी महालक्ष्मी, त्यांना जन्मोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी स्वतः बाप्पा इथे येतात. पालखीने त्यांना इथे आणलं जातं, त्याबरोबर ओझरचे ग्रामस्थ, पाहुणे मंडळी सर्व पालखीबरोबर येतात आणि इथे आल्यानंतर महालक्ष्मी इथं सरस्वतीचं पण स्थान आहे, महाकालीचं पण स्थान आहे, तिन्ही देवींना एक षोडोपचार पूजा केली जाते. आम्ही प्रत्येक देवीला आहेर म्हणून साडी आणतो. ती साडी आम्ही आमच्या इथला जो ब्राह्मण वर्ग आहे, इथले जे पुजारी आहेत, आमचे ओझरचे जे पुजारी आहेत, त्यांच्यातर्फे मातांची षोडोपचार पूजा केली जाते. त्यांना साड्या नेसवल्या जातात आणि त्यानंतर आरती होते. उमरसकर ग्रामस्थ आमचं स्वागत करतं. असं हे 4 द्वार, त्याच्यातला हा आजचा पूर्वद्वार. उद्या जो असेल तो असेल दक्षिणद्वार. दक्षिणद्वारेला गणपती बाप्पांची द्वितीय भगिनी ती आहे आसराई माता किंवा ओझराई माता. ती आमचं जवळचं गाव आहे धनेगाव म्हणून, तिथे ही दुसरी द्वारयात्रा जाईल. तिसरी द्वारयात्रा मळगंगा, याला म्हणतात पश्चिमद्वार. तिथं मळगंगा शिरोली येथे आहे, तिथं ह्याच पद्धतीचं पूजा अर्चन होतं. आणि चौथी द्वारयात्रा ही उत्तरेला, जी आमच्या अंबराई म्हणून स्थान आहे, तिथं अंबिकेचं मंदिर आहे, तिथं त्या पद्धतीनं आम्ही ह्याच पद्धतीनं पालखी जाते, बाप्पा येतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती आपण जसं बहिणीला जन्मोत्सवासाठी आपल्या बर्थडेसाठी बोलून घेतो, तसं या चारही बहिणी वाढदिवसानिमित्त आपल्या भावाच्या प्रत्येक अष्टविनायकात, मग ते 8 गणपती जे आहेत त्या 8ही गणपतीच्या ठिकाणी गणपती बसवले जात नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गणपती बसवला जातो, पण या अष्टविनायकाच्या ठिकाणी गणपती का बसवत नाहीत याचं कारण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्यांचा जन्मोत्सव असतो, जन्मदिन साजरा केला जातो. म्हणून आम्ही लोक अष्टविनायकातले कधीही गणपती बसवत नाहीत. आणि ह्या द्वारयात्रेचं जे महत्त्व आहे, मग तिसरी आणि चौथीची द्वारयात्रा असते ती कोणकोणत्या ठिकाणी असते? दुसरी जी आहे ती धनेगावची आहे, ओझराई माता दक्षिणद्वार. तिसरी आहे मळगंगा माता पश्चिमद्वार. चौथी आहे अंबिका माता उत्तरद्वार. अशा ह्या 4 द्वार आहे. गाव कोणते, म्हणजे ती जी गावं आहेत ती कोणती आहेत? तर धनेगाव, धनगरवाडी हे आमच्या आसराई मातेचं गाव आहे. तिसरं जे द्वार आहे मळगंगा, त्यांचं गाव शिरोली आहे. आणि चौथं जे आहे ते आहे अंबिका माता उत्तरद्वार अंबराई. अशी हीच आमच्या इथली स्थानं आहेत. प्रत्येक अष्टविनायकामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशी 4 द्वारं आहेतच. आमचीच प्रथा आहे का आपण पालखीने बाप्पा जातात आणि तिथल्या त्या देवींना बरोबर घेऊन येतात. असं हे द्वारयात्रा आहे. द्वारयात्रेचं जे महत्त्व पुराणात सांगितलेलं आहे ते फक्त मी एक पुन्हा एकदा सांगतो. मयूरपूर क्षेत्राच्या पूर्वदारावर किंवा कोणत्याही अष्टविनायकाच्या द्वारावर श्री विष्णू हा गणेश भक्तांना गणेश धर्म विशुद्ध करून सांगत आहे धर्मद्वार.
या पूर्वीच्या द्वाराला धर्मद्वार म्हणतात. दक्षिण द्वार श्री महेश किंवा शंकर गणेशपर शब्दाचा गूढ अर्थ गणेश भक्तांना सांगत आहे अर्थद्वार. त्यानंतर पश्चिम द्वारावर आदिशक्ती गणेश भक्तांसाठी कामना म्हणजे कोणती तर ती फक्त गणेशाचीच कामना असा कामाचा अर्थ गणेश भक्तांना सांगत आहे. आणि चौथा म्हणजे उत्तरद्वार सूर्य किंवा रवी केवळ गणेशप्राप्ती हीच गणेश भक्तांसाठी गणेश मुक्ती असा मोक्षाचा अर्थ गणेश भक्तांना सांगत आहे. ही ह्या चार द्वारांची महती आहे. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज प्रथम द्वारयात्रा होते मोऱ्या गणपतीची आणि या ठिकाणी असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आत्ता आपण आहोत. मंदिर देखील फार सुबक आहे. जुनं गावठाणातलं हे मंदिर आहे. पूर्वी या ठिकाणी मोठं गाव होतं आणि गाव पुनर्वसन झालेलं आहे येडगाव धरणामुळे. खरं तर फार सुंदर अशी ही यात्रा होते. प्रथम द्वारयात्रा होती आणि या ठिकाणची असणारी ही संपूर्ण यात्रा आपण पाहणार आहोत संस्कृतीचा ठेवा या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.